आपने राजसाहेबांची मी भेट सदिच्छा भेट घेतली की उद्या जे काही ठरेल महायुतीचं आणि मी जर समजा उमेदवार असेल महायुतीचा तर त्यांनी मला सदिच्छा द्याव्या त्यासाठी त्यांच्याकडे सदिच्छा मागण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी गेलो होतो. एवढंच होतं, बाकी काही विशेष नव्हतं. पण पाठिंब्यासंदर्भात काही चर्चा झाली कारण पदवीधरसाठी वोटिंग खूप महत्त्वाचं असतं. खरं तर अनेक वोट जे आहे ते बाद होण्याची भीती देखील असते कारण योग्य पद्धतीनं वोटिंग झालं पाहिजे. काय नेमकं बोलणं केलं? नाही, त्यांना सांगितलं की जर समजा मला उमेदवारी मिळाली महायुतीतर्फे किंवा आणखीन काही ठरलं तर मला आपला पाठिंबा असावा, माझा सपोर्ट असावा, आपण माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहा असं विनंती, अशी विनंती माननीय राजसाहेबांना करायला आलो होतो. साहेब यस म्हणाले. हां, ते म्हणाले की झाले तर ज्यावेळी होईल त्यावेळी निश्चित सांगेन मी तुम्हाला. आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल. मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेब, आमचे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब हे मिळून निर्णय घेतील. मग बघू काय करायचं ते. कोकणची सीट खरं तर पूर्वीपासूनच बीजेपीकडे होती, मात्र मुंबईची सीट जी आहे ती दीपक सावंत यांना मिळेल अशी अपेक्षा वाटते. धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल आणि मिळाली तर निश्चितपणे निवडून येईन असा ठाम आत्मविश्वास आहे. कालच चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर. आजचा दिवस उद्याचा दिवस आहे, उद्या संध्याकाळी 3 वाजेपर्यंत निर्णय होईल. काय बोलणं होतं अशा प्रकारे जर माहितीचे दोन उमेदवार कशा प्रकारे भूमिका आहे ती बजावली जाते? बघा, महायुतीचे दोन्ही उमेदवार समोरासमोर येतील किंवा काय होईल हे आज सांगणं कठीण आहे, पण निश्चितपणे यातून काहीतरी सन्मान्य तोडगा निघेल. आज रात्रीपर्यंत किंवा उशिरात उशिरा उद्या सकाळपर्यंत.